आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. पोलिसांविरोधात चुकीची वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांचा पुतळा जमिनीत गाडत आंदोलन केले आहे. आमदार नितेश राणे यांनी पोलिसांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मनियार, वसीम तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे. नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे. नितेश राणेंनी पोलिसांची माफी त्या पुतळ्याला प्रतिकात्मक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याच्या डोळ्यात खुपसून, डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून त्यांच्या डोळ्यातून जे रक्त आलेलं आहे ते त्यांना कळू दे की बाबा त्यांना जाणीव होऊ दे की आपण दुसऱ्याला आक्षेपार्ह वक्तव्य करतो. जर आपल्यावर जर आलं तर कसं होतं हे या माध्यमातून प्रहारने दाखवून दिलेलं आहे. नमस्कार, मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी. नितेश राणेंनी पोलिसांबद्दल जे महाराष्ट्र पोलिसांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की पोलिसांचे डोळे काढून हातात देईन तर आम्ही त्यांच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून त्यांना कळू दे की जेणेकरून जे आपण पोलिसांना बोलतो ते आपल्यावर आपबीती झाली तर काय परिणाम होतो. त्यामुळं आज त्यांचा खड्डा करून त्यांचा जे पुतळा, प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो आम्ही तिथं दहन केलेला त्या गोष्टीचं या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे पोलीस अहोरात्र कष्ट करतात, 24 तास 18 काळ राब राब राबतात, आपल्या डोळ्यांची वाद करतात, अशा पोलिसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत. आणि मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या नितेश राणेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि नितेश राणेंनी त्यांची माफी मागितली पाहिजे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.